चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस आणि प्रवीण दरेकर रत्नागिरी दौऱ्यावर आहेत. विजेची तार पडून मृत्युमुखी पडलेल्या दाम्पत्याचा नातेवाईकांनी भेट घेऊन सांत्वन केलं आहे. तोक्ते चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी आज रत्नागिरी जिल्हा दौरा केलाय. यावेळी सरकारनं गांभीर्यानं हे सर्व काही घेतलं पाहिजे. मागील वेळी झालेल्या निसर्ग चक्रीवादळावेळीची मदत देखील अजूनही शेतकऱ्यांना मिळाली नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. तोक्ते चक्रीवादळामुळे मृत झालेल्या लोकांच्या कुटुंबियांबाबत सरकारनं सहानुभूतीपूर्वक विचार केला पाहिजे. तोक्तेमुळे आंब्याचंही मोठं नुकसान झाले. मागील वर्षाची मदत शेतकऱ्यांना अजून मिळाली नसल्याचं पुन्हा एकदा पुनरुच्चार करण्यात आला. तोक्ते चक्रीवादळात देखील मोठं नुकसान झालं. मागील वर्षाची आणि आत्ताची अशा दोन्ही नुकसान भरपाई मिळण्यासाठी आपण पाठपुरावा करणार असल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे. हे खरंच आहे की निसर्ग चक्रीवादळाच्या वेळेस जी काही मदत घोषित केली होती ती देखील पोचलेली नाही. आता आम्ही याच्यापूर्वी पोलादपूरला गेलो होतो तर मागच्या चक्रीवादळामध्ये ज्या शाळांचे छत उडालं त्यांना अजूनही छत तयार झाले नाही आणि आता हे दुसरं वादळ आलं. मला असं वाटतं की कुठेतरी सरकारने हे गांभीर्याने घेतलं पाहिजे. आता आपण इथे बघतो ज्या घरामध्ये आपण आलो आहोत त्यांचे आई वडील दोघेही हे तार पडल्यामुळे त्या ठिकाणी गेले. अशा परिस्थितीत थोडं संवेदना दाखवून त्या परिवाराला जी काही मदत करता येईल आता त्यांची मागणी आहे की मुलगा आय टी आय आहे त्याला त्या ठिकाणी MSEBमध्ये नोकरीत घेण्यात यावं. तर मला वाटतं थोडा अधिक संवेदनशीलतेने काम केलं पाहिजे. नुसत्या घोषणा करून चालणार त्या घोषणा इम्प्लिमेंट होत आहेत की नाही हे पाहणं अत्यंत गरजेचं. सगळी माहिती घेतल्यानंतर संपूर्ण फळ या ठिकाणी गेलेलं आहे. खूप मोठं नुकसान झालं आहे आणि मागील वेळेसचीही मदत अजून सर्वांना मिळालेली नाही. मग आम्ही सरकारकडे पाठपुरावा करू की मागील वेळेची मदत आणि यावेळेची मदत या दोन्ही मदती या मिळाल्या. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी.